यात्रा के बाद सर्दी खांसी की शिकायत के कारण रविकांत वासानी को मेडिकल के स्पेशल वार्ड नंबर 25 में भर्ती कर लिया गया है। मेडिकल के सुपरिटेंडेंट डॉक्टर अविनाश कावंडी ने बताया कि मरीज का ब्लड सैंपल तत्काल जांच के लिए पुणे भेज दिया गया है। जन स्वास्थ्य विभाग के सचेत करने के बाद मेडिकल में विशेष वार्ड तैयार किया गया था। मरीज के दोपहर में मेडिकल पहुंचने के बाद तत्काल विशेष वार्ड में भर्ती किया गया। इनसाइड इम्पोर्टर एंड एक्सपोर्टर वर्धमान नगर निवासी रविकांत वासानी 6 जनवरी को चीन के ग्वांगझू शहर से लौटे हैं। उन्हें पिछले कुछ समय से सर्दी खांसी की शिकायत है। बुधवार को निजी डॉक्टर ने उन्हें मेडिकल जाने की सलाह दी थी। अपने व्यवसाय के कारण रविकांत अक्सर चीन की यात्रा करते रहे। नाव रविकांत वासानी म्हणून आहे। तो मागच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्याच्या 27 तारखेला चायनाला गेला होता आणि आपल्या इंडियात 6 जानेवारीला तो वापस आला आणि त्याला सर्दी खोकल्याचे सिम्पटम्स 27 आणि 28 जानेवारीला सुरू झाले। त्याच्यामुळे त्याला भीती वाटली की कदाचित आपण चायनाला जाऊन आलो तर त्याच्यामुळे हे सिम्पटम्स कदाचित त्याच्यामुळे असतील, त्याच्यामुळे ते घाबरलेलं आहे। त्याच्यामुळे काल इथे ॲडमिट केलं आणि काल त्याचे रिपोर्ट्स, याच्यासाठी दोन रिपोर्ट्स घ्यावं लागतात। एक तर घशाचे स्वॅब घ्यावं लागतं आणि ब्लड, हे दोन्ही सॅम्पल आम्ही कलेक्ट केलं आणि काल NIV जे पुण्याला त्याची टेस्टिंग होते तिथे सॅम्पल्स काल ब्ल्यू डॉट कुरिअरने पाठवण्यात आले। त्याचा रिपोर्ट साधारणतः 24 तासात येतो। आता रिपोर्ट कदाचित आज रात्री किंवा उद्यापर्यंत येईल आणि त्याच्यानंतर समजेल की त्याला पॉझिटिव्ह आहे की नाही। पण साधारणतः करोना व्हायरसचं इन्क्युबेशन पिरियड 14-15 दिवस असते आणि याचं 14-15 दिवस होऊन गेल्याच्या नंतर साधारण 1 महिन्याच्या नंतर सिम्पटम्स आले तर त्याला पॉझिटिव्ह येण्याचे चान्सेस नाहीच आहे, बरोबर आहे। आणि असे रुग्ण नागपुरात सध्या तरी आणखी नाही आहे। कोरोना व्हायरस हा साधारणतः बाकीचे जे व्हायरल आजार आहे जसं स्वाईन फ्लू होतं तसा टाईप प्रकारचाच हा आजार आहे। याच्यात फक्त ज्यांना आजार झाला त्यांची प्रतिकारशक्ती जर कमी असेल, जसं ज्यांचं वय जास्त आहे किंवा लहान मुलं आहे किंवा प्रसूतीवाल्या माता आहे अशांना हा आजार जास्त होऊन जास्त धोका होऊ शकतो। पण ज्याची इम्युनिटी प्रतिकारशक्ती चांगली आहे तर त्यांना हा आजार झाला तरी जास्त परिणाम होणार नाही, जीवाला घातक होणार नाही अशी परिस्थिती असते। त्याच्यामुळे साधारणतः जनतेने या व्हायरसबद्दल घाबरायचं कारण नसते। हा आजार श्वासवाटे दुसऱ्या रुग्णाकडनं होऊ शकतो किंवा काही ठिकाणी हा झोनासिस म्हणजे ॲनिमलमधूनसुद्धा आजार होऊ शकतो आणि याचं प्रमाण सध्या तरी आपल्या भारतात कमी आहे। रविकांत वासानी को मेडिकल में कोरोना के लिए तैयार विशेष वार्ड में भर्ती किया गया। हालांकि मामले में संक्रमण होने की संभावना काफी कम है, फिर भी मरीज के ब्लड सैंपल को तत्काल पुणे भेज दिया गया है। रिपोर्ट आने तक मरीज को विशेष वार्ड में ही रखा जाएगा। मेडिकल के डॉक्टर व स्टाफ को विशेष सावधानी रखने की हिदायत दी गई है, जिसका गंभीरता से पालन भी हो रहा है। कैमरा पर्सन सुभाष बुटले के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।